गुड आफ्टरनून फ्रेंड्स, एवरी वन इज कम्फर्टेबल विथ मराठी. एवढंच पाठ करून आलतो, ह्याच्या पुढचं आता सगळं मराठीत होणार. माझा स्टँडअप म्हणजे सनी लिओनीच्या बैठकीमध्ये अलका कुबलला पाठवल्यासारखा होईल. ते पण नऊवारी नेसून तर समजून घेतो. मी रामदास टेकाळे, मी स्टँडअप करतो, थिएटर करतो, थोडंफार कविता वगैरे ते पण लिहितो, आणि ह्यातनं वेळ मिळाला की कम्प्युटर इंजिनिअरिंग पण करतो. इंजिनियर किती आहेत? यू तर इंजिनिअरिंगमध्ये ब्रँचेस किती आहेत भावांनो? ते नॉर्मल माणसासाठी. पण इंजिनिअरिंगवर जे जोक करतात ना, त्यांच्यासाठी फक्त दोन ब्रँच आहेत, एक मेकॅनिकल आणि दुसरं म्हणजे कम्प्युटर. नाही, सिव्हिलवाले जोक करतात, कम्प्युटरवाल्यांवर जोक करतात, ती ब्रँच नाही. तर आता कसं आहे माहिती का, ब्रँच फक्त दोन आहेत आणि फरक जास्त काही नाहीत, फरक फक्त दोन आहेत. एक म्हणजे एकात फक्त पोरं असतात आणि दुसऱ्यामध्ये थोड्याफार पोरी असतात. दुसरा आणि महत्त्वाचा फरक म्हणजे बाकीच्या सगळ्या ब्रँचमधले पोरं सिंगल असतात. पुढचा जोक आहे का? आणि कम्प्युटरवाले फ्रेंड झोन असतात. खरं सांगतो, आई शपथ. आता मी पण एका पोरीला प्रपोज केलं, म्हणलं आय लव यू, ते तसलं इंग्रजीत पाठ करून गेलतो. हां, आणि ती म्हणली आय लाईक यू बट ॲज अ फ्रेंड. बायला हे काय असते? त्या दिवशी कळालं की बायला फ्रेंड झोन नामक काहीतरी प्रकार असते. मग आणि असंच माझ्यासोबत परवा पण झालं. इंटरव्ह्यूला गेलो होतो, इंटरव्ह्यू घेणारी मॅडम पण म्हणली यू हॅड डन गुड परफॉर्मन्स बट वी कांट सिलेक्ट यू. म्हणलं ठीक आहे, पहिल्यांदा पोरीनं फ्रेंड झोन केली, आता कंपनीनं फ्रेंड झोन केली. त्याच्यामुळं कम्प्युटर इंजिनिअरला लवकर जॉब मिळत नाही. आणि बाकीचे जे असतात ना, म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं आणि कम्प्युटरमध्ये जॉब करायची, त्यांना लवकर जॉब मिळते कारण ते इंजिनिअरिंगच्या वेळेस सिंगल असतात. आता त्या पोरीनं नाही म्हणली होती, तेव्हा मी आपण होपवाले आदमी आहेत, आशा असते आपल्या मनात एक. आपण त्याच दिवशी टिंडर इन्स्टॉल केलं, सगळं अनइन्स्टॉल, पबजी अनइन्स्टॉल, HD व्हिडिओ, स्टँडअपचे पॉईंट टू बी नोटेड. हां, सगळं डिलीट वगैरे केलं, 5 डेटिंग ॲप इन्स्टॉल केले. भारतीय आहेत आपण, एका दुकानातनं माल बघून आपलं मन भरत नाही. आपल्याला असं 4 दुकानं फिरल्यानंतर भाव इथं चांगलं आहे पण महाग आहे, इथं ठीकठाक आहे पर स्वस्त आहे, बहुत तिथं सबस्क्रिप्शन देऊन लगी आपण इन्स्टॉल केलं टिंडर. आणि टिंडर इन्स्टॉल केल्यावर माझ्या लक्षात आलं तिथं काहीतरी ते प्रोफाईल पिक्चर नामक काहीतरी प्रकार असते. आता आपण आपलं थोबाड तेवढं गोरं नाही की आपण म्हणजे चांगले फोटो निघावे, पण अशा मित्र आता कसं आहे, चांगला फोटो निघायचा म्हणजे मित्राकडे कोणातरी DSLR असावं लागते. आपला एकुलता एक मित्र असते ज्याच्याकडे DSLR असते. माझाही एक मित्र आहे, त्याच्याकडे DSLR आहे आणि त्याला एक वेगळीच म्हणजे हॉबी आहे की म्हणजे त्याला रिकाम्या गोष्टींचे फोटो लई काढायची सवय आहे. म्हणजे रिकामा चहाचा कप, थांबा यायला लागले, रिकामा बिअरचा ग्लास, त्याची गर्लफ्रेंड. रिकामीच आहे ती, वर काहीच नाही, वर नुसतं म्हणजे सळ्याचं बांधकाम आहे. डोक्यावर गेलं की डायरेक्ट आकाश दिसते. हां, एवढी रिकामी आहे तिनं. आणि आता मी म्हणजे असं फोटो बिटो काढले शिस्तीत, आणि ते बी रात्री 8 वाजता फोटोशूट आपलं चालू आहे काळोखात. आणि त्यांना असे फोटो वगैरे काढले, म्हणलं ठीक आहे. आणि आपण प्रॉपर प्रोफाईल पिक्चर ठेवली, म्हणलं लगेच एक मॅच आलं. बायला म्हणलं नशीब, आपलं प्रमोशन झालं. म्हणलं सिंगलपासून आता रिलेशनशिपमध्ये जाणार आपण. लगेच तिने मेसेज केला यू हॅव सच अ बिग, आणि पुढं स्टार असं काहीतरी टाकलं. आपण गरीब माणूस, आपल्याला का कळते हे स्टारचं मतलब, म्हणजे अर्थ का असते ते. मला वाटलं ते व्हॉट्सअपवर नसते का की व्हायचं स्पेलिंग चुकल्यानंतर ते खाली स्टार करते, तसलं काहीतरी असेल म्हणलं.
तिला लगे मी क्वेश्चन मार्क सेंड केलं, तिचं तेच चालू आहे, यू हॅव सच अ बिग आणि स्टार स्टार. म्हणलं बहीण आपण भेटू, म्हणलं हां बहीण, म्हणलं आपण भेटू म्हणलं आणि हे काय जे तुझं कन्फ्युजन आहे ते क्लिअर करू म्हणलं. सी सी डीत भेटलो, तिने असली प्रोफाईल पिक्चर भारी लावलती टिंडरला, अका का 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 का. पण जेव्हा तिला मी भेटलो समोरासमोर, माझ्या जेवढ्या अपेक्षा होत्या तेवढ्या सगळ्यांचा अपेक्षा भंग झाला. तिला म्हणलं, ताई म्हणलं एवढं प्रोफाईल पिक्चर किती वेळेस एडिट केली सांग म्हणलं टिंडरवरचं. ती म्हणली, अरे काही नाही म्हणली, चार फोटो एडिटिंगचे ॲप्लिकेशन डाउनलोड केले, हां चारच, आणि चौथ्या वेळेस जेव्हा यूज केलं ते त्याच्यानंतर जे प्रोफाईल पिक्चर होती ती तिथं लावली म्हणली प्रोफाईल पिक्चर. बरं ठीक आहे. आता त्या दिवशी मला दोन गोष्टी कळाल्या, एक तर आपल्यासारखी सगळी दुनिया इमानदार नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉफीचं कॅपॅच्युन झालं की ते 150 रुपये महाग होतं. अच्छे से पहरा देना होगा, कल 15 अगस्त है, चीनियों का कोई भरोसा नहीं, कल के दिन कोई अनहोनी ना कर दे. चिंता ना कर, चीनी क्या चिड़िया भी पर नहीं मार सकती, इतनी टाइट सिक्योरिटी है. तभी वहाँ एक चुड़ैल आती है. चीन और चिड़िया पर नहीं मार सकती तो क्या हुआ, चीनी चुड़ैल तो तबाही मचा सकती है.